subscribe now and press the bell icon. Never miss an update. बी स्मार्ट शॉपी, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ऍप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा, बेकरी प्रॉडक्ट, लेडीज वेअर, बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपये पर्यंतचा किराणा फ्री, तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय, आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ऍप, किंवा तुम्ही आमच्या वेबसाइट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ कंडारी गावातील बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाला घरी परतल्यानंतर घर उघडता दिसलेल्या प्रकारामुळे संपूर्ण रात्र घराबाहेर काढावी लागली. कंडारी गावातील कंडारी प्लॉट परिसरातील रहिवाशी सिंधुबाई श्रीकांत घुसळे या आपल्या कुटुंबासह दिनांक 30 मे पासून गावी गेलेल्या असताना दिनांक 18 जून रोजी त्या सायंकाळी आपल्या घरी परतल्यानंतर घर उघडता दिसलेल्या घाणेरड्या दृश्याने त्यांना संपूर्ण रात्र आपल्या कुटुंबियांसह घराबाहेर काढावी लागली. घुसळे कुटुंबियांच्या घरामागील नाली तुंबल्याने या गटारीतील घाणीचे सांडपाणी घुसळे कुटुंबियांच्या घराच्या भिंतीमध्ये मुरून थेट घरातच शिरल्याने संपूर्ण घरात गटारीचे दुर्गंधीयुक्त वासाचे पाणी कानाकोपऱ्यात पोहोचून साचल्याने संपूर्ण घर त्या गटारीच्या पाण्याने भरले. घुसळे कुटुंब गावावरून सायंकाळी घरी परतल्यानंतर घराचे दार उघडताच हा सर्व प्रकार दिसल्याने या कुटुंबाला घराबाहेर रात्र काढावी लागली. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा कर्मचारी पाठवतो असे सांगून देखील अद्यापर्यंत एकही कर्मचारी घुसळे कुटुंबियांच्या घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत देखील या कुटुंबाला घराबाहेरच गाव प्रशासन कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागले असल्याची माहिती घुसळे कुटुंबियांनी दिली आहे. वारंवार गाव प्रशासनाला या नालीच्या साफसफाईची तक्रार, विनंती, अर्ज, निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष केल्याने आज हा त्रास येथील रहिवाशी नागरिकांना सहन करावा लागत आहे. या सर्व स्थितीमध्ये समाजसेवक विक्की मेश्राम यांना या सर्व प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या घरी येऊन पाहणी केली असता त्यावेळी त्यांना घरातील साचलेल्या सांडपाण्यामध्ये जंतू दिसून आल्याने त्यांनी तातडीने स्वहस्ते स्वखर्चातून या घरामध्ये जंतुनाशक फवारणी केली. एकंदरीतच या सर्व प्रकारामध्ये गाव प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कारभारामुळे या तुंबलेल्या नालीच्या लागून घर असलेल्या रहिवासी नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. त्यामुळे आता तरी गाव प्रशासनाने या साचलेल्या गटारीच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन साफसफाई तात्काळ सुरू करावी अशी मागणी येथील रहिवासी नागरिकांकडून केली जात आहे. माझं नाव आहे सिंधुबाई श्रीकांत घुसळे. मी इथे कन्नारीमध्ये राहते. मी गेले होते 30 तारखेला गावाला. आता या आली तिकडून तर घरामध्ये पूर्ण गटर साचलेली आहे माझ्या. रात्री दरवाजा खोलला तर आमचे पूर्ण पाय बिव भरले. आम्ही घरात काही गेलेलं नाही आहे, बाहेरच झोपलं इथं वाड्यामध्ये दुसऱ्यांच्या. आतापर्यंत आम्ही अजून म्हणजे तोंडंसुद्धा धुतलेली नाही आहे. तसेच बाजूवालीकडे इकडं समोरच चहा पाणी घेतलं आहे आणि तसंच बसलेलं आहे ते घरांचं. आता म्हणलं सरपंचाला हे ग्रामपंचायतला यांना सांगावा, जाऊन त्यांना फोन केले बोलवले पण कोणी काही आलं नाही. नंतरून आले एक जण, मग ते म्हणे माणसं लावून सांगतोय, अजून माणसं काही आलेली नाही आहे. ते बोलले आम्ही 12 वाजता येतो. बसले आम्ही वाट पाहत त्यांची वाली. आतापर्यंत कशामुळे घुसलंय पाणी नालीचं एवढं? पाठीमागची नाली पूर्ण पॅक झालेली आहे आणि त्या नाल्यांचं लेवलच मी सांगितले पण त्यांनी काही त्याच्यावाली दखल घेतलेली नाही आहे. ती नाली कधी त्यांनी साफच केलेली नाही. ती पूर्ण एकदम जमीन लेवल झालेली आहे आणि तिथं ते पाणी सर्व मरून मरून भिंतीमध्ये भिंतीला छेद पडलं आणि सर्व गटार घरामध्ये घुसली माझ्या. एवढे जंतू का मी तर बसू शकत नाही आणि घरात जाऊ शकत नाही. सर्व खराब झाले तर मी बाहेरच यायचं रात्रीपासून आले तसे. काही सामानाचं नुकसान झालेलं आहे? नाही, सामानाची नुकसंत काही झालेली नाही आहे. फक्त ते घरामध्येच सगळं साचलेलं आहे गटर. आम्ही घुसू शकत नाही. आता हिंदला हा मुलगा आहे, नातू आहे माझा. आता हा मुलगा सुद्धा आमच्या सोबत आहे. मग आता याला कसं काय मी त्या घरामध्ये घेऊन जाऊ? एक तर बिमारी अशी फैललेली आहे तर माणूस कोणत्याही गोष्टीला म्हणजे भिवूनच राहते आणि एवढ्या गटरीमध्ये राहणं म्हणजे शक्य नाही आहे. भुसा
भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे सीबीएसई व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅचमध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झामनुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.